देश के सियासी परिपेक्ष में निरंतर अयोध्या मंदिर पर चर्चाएं तेज हो रही है। ऐसी श्रृंखला में नाना पटोले ने भी इस पर जवाबी प्रतिक्रिया देते हुए राज्य सरकार पर हिंदू मुस्लिम के मुद्दों पर सियासत खेलने का आरोप लगाया है, जहां उन्होंने कहा है कि अयोध्या आतंकवादियों के निशाने पर है। ऐसा यदि प्रतीत हो रहा है तो यूपी की राज्य सरकार ने और केंद्र सरकार ने सुरक्षा हेतु उचित प्रावधान करना चाहिए। भाजपा ने हमेशा से ही चुनाव के लिए हिंदू मुस्लिम का मुद्दा उजागर किया है। त्याच्यामध्ये जे काही आतंकवादी संघटनेकडून जे काही थ्रेट याला निघालेले आहेत, त्या थ्रेटमध्ये अयोध्या मंदिराचाही थ्रेट त्या ठिकाणी आलेलं आहे अशा पद्धतीची चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळती आहे। आणि निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू मुसलमान वाद करण्यामध्ये भाजप एक्सपर्ट आहे। आणि अयोध्येच्या मंदिरामध्ये कारण का आता योगायोगाने यूपीचं सरकार भाजपचंच आहे, केंद्रातही सरकार भाजपचंच आहे, अयोध्येच्या मंदिराची पूर्ण सुरक्षा या सरकारने केली पाहिजे। आणि या पद्धतीनं हिंदू भावना ज्या आहेत त्या भावनेला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी केंद्रातल्या आणि उत्तर प्रदेशच्या सरकारने घेतली पाहिजे। आणि त्याच्याच आधारावर विरोधी पक्ष नेत्यांनी जे काही वाक्य आपल्या समोर जे काही बोललेत त्याच्या आधारावर ते बोलले असतात।